वसमतेतील उपासक यशवंतराव उबार यांच्या निवासस्थानी दक्षिण कोरियातील भंत ओएनयुंग आणि त्यांच्यासोबत आलेले भंतेज यांचे उवारी परिवाराने स्वागत केले. यावेळी उपगुप्त महाथेरो यांनी उपस्थितांना धम्म देशांना दिली. भंते ओएनयुंग म्हणाले, भारतात बुद्ध धर्माचे पुनर्जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांना धम्म दीक्षा देऊन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने बोधिसत्व ठरतात, ते आधुनिक बुद्धच आहेत. यावेळी त्यांच्या समवेत दक्षिण कोरियातील विद्यापीठातील कुलगुरू चेंग डॅम हे होते. त्यांनी दीर्घ आशीर्वाद गाथा घेऊन सर्व भारतीयांसाठी सुखसंपन्न आरोग्य संपन्न भरभराटी मिळो असा आशीर्वाद दिला. ज्ञान मार्शला भंत आयुपाल, अखिल भारतीय भिक्षू महासंघाचे महासचिव अनंत प्रज्ञा, दीप महाथेरो, हैदराबादचे बौद्ध धम्माचे उपासक डॉक्टर नागार्जुन, बदन तयाबजी, भंते रत्न उपस्थित होते. मराठी अनुवादाचे काम नितीन साळवे यांनी केलंय. He prayed and wished that this family bring good luck and prosperity and develop and harmony and happy. It's time. 40 years ago, भारतामध्ये मी 40 वर्ष आधीच आलो होतो. The time from Sri Lanka to Chennai and Kolkata and the Buddhist holy places. तर चेन्नई पासून बुद्धगयापर्यंत मी सगळ्या बौद्ध स्थळांपर्यंत आलो होतो. Since then I have been in India more than 50 times. तेव्हापासून मी भारतात 50 पेक्षा जास्त वेळा मी भारतामध्ये आलो. Even 40 years ago there were not many monks and not many Buddhists. 40 वर्षाआधी तिथे खूप कमी बौद्ध आणि बौद्ध भिक्षू मला दिसायचे. So now a lot of Buddhist monks and Buddhist people, I think Indian Buddhism is revival. तर मला असं वाटतं की आता मी जेव्हा पाहतो ते दृश्य फार वेगळं आहे. मला खूप बौद्ध लोक आणि बौद्ध भिक्षू दिसतात. असं वाटतं की बौद्ध धर्माचं पुनर्जीवन इथं होत आहे. As you know, India is the land of a Buddhist country. आपल्या सर्वांना माहित असेल की भारत जे आहे ते बुद्धाचं जन्मस्थान आहे. इंडियन बुद्धिझम is went to Central Asia, via Central Asia to China, Korea, Japan. तर भारतामधूनच तो सेंट्रल एशियामध्ये, कोरियामध्ये, जपानमध्ये, चायनामध्ये बौद्ध धर्म गेला. सो नाव दे इज मेन रिलीजन इन चायना, कोरिया, जपान, साऊथ ईस्ट एशिया. तर साऊथ ईस्ट एशियामध्ये, जपानमध्ये, चायनामध्ये, कोरियामध्ये बौद्ध धर्म एक मुख्य धर्म आहे. India transmitted the Buddhism to Central Asia and Southeast Asia, but unfortunately in India 800 years Buddhism was sleeping. त्या सगळ्या बौद्ध देशामध्ये बौद्ध धर्म जिवंत होता, पण दुःखानं असं सांगावं लागतं की 800 वर्ष भारतामध्येच बौद्ध धर्म कमजोर झाला होता. But luckily we met the great man Dr. Ambedkar. पण सुदैवानं एक महान व्यक्ती आपण भेटलो, ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. He led 500,000 people. He announced the declaration, conversion to Buddhism. लाखो लोकांबरोबर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. He is really bodhisattva. He is really bodhisattva. ते खऱ्या अर्थानं बोधिसत्व आहेत. I think he is a sort of like modern time. He is Buddha, like Buddha. मला असं वाटतं की आजच्या आधुनिक जगामध्ये ते एक नव बुद्ध आहेत, आधुनिक बुद्ध आहेत. So we are very happy to see now India brings Buddhism again. तर मला खूप आनंद होत आहे हे पाहतानी की भारतामध्ये बौद्ध धर्म परत पुनर्जीवित होत आहे बाबासाहेबांच्या आशीर्वाद. श्रीधर वाळवंटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.